फक्त मागे मस्त तांबडा तुटला एकदम. काय सीन आहे. आणि हा कातर वेळ रोमॅन्टिकच असते आणि मनाला हवीच करते. नमस्कार मित्रांनो, आता आपल्या तिसऱ्या भागामध्ये आपण स्वागत करत आहोत आपलं. आणि आता बाणगंगावरून आम्ही आता जात आहोत सरळ सरळ मरीन लाईन्सला, मरीन ड्राईव्हला. सुंदर असा सूर्यास्त पाहायला. तर आता पण बघूया पोचेपर्यंत किती वेळ लागतोय. आता इथून आपल्याला 108 नंबर बस सजेस्ट केलेली आहे, ती बस पकडून आपल्याला जायचं आहे मरीन ड्राईव्हला. आणि मरीन ड्राईव्हवरून आपण मग बाकी पुढचा प्रवास करूया. मी जस्ट आलो आणि बस गेली आहे. आता इथून किती वेळ बस भेटते पाहूया. आणि आपण आपल्याला अर्धा समजा जर समजा आपल्याला समजा करता आलं तर ठीक आहे, अदरवाईज मग आपण डायरेक्ट मरीन ड्राईव्ह. ॲक्च्युली आम्हाला उतरायचं होतं मरीन लाईन स्टेशन पलीकडे, म्हणजे तिथे समुद्र आहे त्या बाजूला. पण ती बस या बाजूला आली, म्हणजे ईस्ट साईडला आली. वेस्टला उतरायचं होतं पण आता आम्ही चालत चालत आता चाललो आहे त्याचं पलीकडे जाऊन. तिथे एक आता ओव्हर फ्लायओव्हर आहे किंवा स्कायवॉक आहे, त्या स्कायवॉकने आपण पलीकडे जाऊन तितक्या लवकर पोचता येईल त्याचा प्रयत्न करू. कारण सूर्यास्त मिस नाही करायचं आपल्याला काय पण करून. हा स्कायवॉक आहे. हा स्कायवॉक आपण क्रॉस करून आपण पलीकडे जातो आहे. पलीकडे ते पाहू शकता. हा रेल्वे ट्रॅक आहे आणि मागे आहे त्याच्या मरीन लाईन स्टेशन आणि पुढे चर्चगेट स्टेशन आहे. तर आता आपण क्रॉस करून पलीकडे जाऊया आणि तिथून जाऊया डायरेक्टली आपण काय बोलतो मरीन ड्राईव्ह करलो आहे. आणि सरळ चाललो आहे. सरळ जो आपल्याला दिसतोय ना तो आहे मरीन ड्राईव्ह. आता मरीन ड्राईव्हला आपण जातो चालत चालत. सनसेट ऑलमोस्ट झालेला दिसतोय कारण की तांबडा नाही दिसत आहे, तांबडा असतं सनसेट वेळी थोडं तरी बघू. फायनली आम्ही पोचलो मरीन ड्राईव्ह स्टेशनच्या जो फ्लायओव्हर तो क्रॉस करून मरीन ड्राईव्हला. ते बघू शकता मागे मस्त तांबडा तुटला एकदम. हा काय सीन आहे. आणि हा पूर्णपणे हा मरीन लाईन्स आहे. आणि इथं बघा आणि पलीकडे बघा, वा काय नजारा आहे. इथे उभे आहोत, बसलो आहोत आम्ही इथे खाली दगडांवरती आणि आकाशात बघा तुम्हाला एकदम काय यार भारी नजारा दिसतो. आणि हा नजारा कुठे पैसे खर्च करून किंवा तुम्हाला काही करून मला भेटणार नाही. एकदम अथांग असा समुद्र आणि समोर जो ज्या आकाशामध्ये सूर्याच्या किरणांच्या ज्या पडलेल्या छटा आहेत त्या मागे पाहू शकता. एकदम विलोभनीय दृश्य आणि आमच्या मागे पाहू शकता. फुल जत्रा, फुल जत्रा. त्याला मागच्यानं बघायचं ना, आपण फक्त समोरचा नजारा एन्जॉय करायचा. कारण मागे बघाल तर मागे याच्यापेक्षा डबल जत्रा भरलेली आहे. आणि आम्ही कुठे बसलो ते बघा. आम्ही अशा जागी बसलोच ना म्हणजे फक्त आम्ही आणि आम्हीच आहोत. फोटो काढ. आता झाला आहे सनसेट आणि जे तांबडं होतं जे आकाशामध्ये ते पण आता थोडं कमी झालं. तर काय म्हणशील तुम्ही, मगाचं जे तांबडं होतं आणि आताचं जे तांबडं त्याचं काय फरक? मगाचं जे असं वातावरण होतं म्हणजे सगळीकडच्या सूर्याच्या छटा पसरलं तेव्हा असं एकदम रोमॅन्टिक वातावरण होतं. आणि आता जसं जसं त्या छटा कमी होत चालल्या तसं एकदम असं वातावरण होत चाललं. मगाची जी होती ती कातर वेळ होती आणि कातर वेळ रोमॅन्टिकच असते.
आणि मनाला हळवीच करते. आणि मुळात तीच वेळ आपण बोलतो ना पकडायसाठीच आपण इथपर्यंत यायचा प्रयत्न करतो आणि आपल्याला ती काही अंशी का होईना पण आपल्याला ती पकडता आली. आणि त्यामुळे हा जो दिवस आहे जो आपण जो ओव्हरऑल जो आजच्या दिवसाची भटकंती केलेली आहे तो दिवस पूर्णपणे वसूल झाला आहे. आता याच्या पुढचा प्लॅन आहे आपल्याला. आता आपण इथून जाणार आहोत लास्ट इथून. हा जो मरीन ड्राईव्हचा जो हे आहे एंड आहे ते एंडला जाणार. ते एंडपासून आपण आतमध्ये जाणार आहोत चर्चगेट स्टेशन. चर्चगेट स्टेशनपासून आहोत ब्रिटिश स्टेशनला आणि आपण आपला प्रवास संपवणार आहोत. तर आता बघूया आता वाटेतून काय काय आपल्याला पाहायला मिळते. आता इथला तर झाला पण बाकी ते या स्ट्रीटवरची मजा खूप वेगळी असते. रात्री पण तुम्ही येऊ शकता. रात्री मध्यरात्री पण लोक येतात बसतात हवा खातात कारण इथलं जे वातावरण आहे ते खूप आल्हाददायक आहे. बाकी ते मागे बघू शकतात जत्रा. इथून पूर्ण शेवटपर्यंत 10-20 मिनिट पूर्ण जत्रा भरलेली आहे. तुम्ही त्याची पण अनुभूती घेऊ शकता. चला तर मग आता जरा थोडं पुढे जाऊया. आपण ज्या आतमध्ये बसलो होतो आणि त्याच्यानंतरची भरलेली जत्रा. आणि इथे जत्रा अशीच असते. आज 1 मे आहे त्यामुळे सुट्टी आहे, पब्लिक हॉलिडे त्यामुळे पब्लिक आहे. पण अशी सुद्धा एरवी इथे संध्याकाळी जत्रा असते. लोक मुंबईच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. हा इथला सनसेट अनुभवतात, इथल्या समुद्राची मजा अनुभवतात आणि ह्या जत्रेचा आम्ही पण एक भाग आहोत आज नो डाऊट. आणि माझं हे खूप आवडतं ठिकाण आहे कारण की मी जेव्हा कॉलेज टाईममध्ये माझे मित्र आणि मी आम्ही प्रत्येक संडेला आम्ही इकडे यायचो. अनुभव आहे ना, हा अनुभव घ्यायला आम्ही दर संडेला यायचो अगोदर लग्नाच्या आधी कॉलेज टाईममध्ये. पण आता काय जायला भेटत नाही. पण आजच्या हेतूसाठी थँक्स टू मिताली कारण मितालीचे एफर्ट्स होते की मितालीला काहीतरी असं आज घरी राहायचं नव्हतं. आणि तिला मस्तपैकी बोलली मला ह्या ह्या गोष्टी पाहायच्या आहेत, मला म्हातारीचा बूट बघायचा आहे, मला बाकी काही नाही दाखवलं तरी पण ते बघायचं. मग त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जुळत गेल्या. आणि आजचा आम्ही जो जसा काही एक टिपिकली एक प्लॅन केला होता तो प्लॅन ऑलमोस्ट आम्ही सक्सेस केला आहे. तर आता बघूया पुढे आपण असे चालत जाऊया आणि पुढून आपण पुढे काय काय दिसतं ते पाहूया. चालेल मग कसं वाटलं मरीन ड्राईव्ह? मरीन ड्राईव्ह काय नेहमी छानच असतो. हे काय फर्स्ट टाइम आलेलो नाही हो. तुझ्यासोबत 4-5 वेळा की जास्त झालं. आम्ही 30 बसला पण येतो, पावसाळ्यात येतो, उन्हाळ्यात येतो आणि आता जरा खूप म्हणजे असं 2-3 वर्षांनी आलो. आणि आज आहे ना, आज आम्ही खास दोघेच जण आहोत त्यामुळे जरा जास्त रोमॅन्टिक वातावरण आहे. जरा कातर वेळ पाहिली त्यामुळे जास्त रोमॅन्टिक झाले. नाही चांगलं आहे, मजा आली, खूप मजा आली. तुम्हाला इथं काय मज्जा दाखवतो, गंमत दाखवतो, गंमत. ते पाहू शकता आतमध्ये काही तुम्हाला असं ब्लो होताना दिसत. हाय, ते मुंबई इंडियन्स. हे पूर्णपणे मरीन ड्राईव्हचा परिसर. आणि आता आपण इथून आता हा सिग्नल जो आहे त्या सिग्नलवर आपण लेफ्ट घेऊन आपण जाणार आहोत चर्चगेट स्टेशनकडे. चला फॅशन स्ट्रीटला. चर्चगेट स्टेशनच्या भुयारी मार्गातून पुढे आता इथे एक खास तुम्हाला एक आकर्षण दाखवतो आणि तिथून आपण आपला व्हिडिओ एंड करायचो. आता पोचलो आहोत अशा एका जागी की जी जागा बऱ्याच जणांच्या परिचयाची आहे, म्हणजे मुंबईत राहतात. आता ती जागा काय तुम्हाला मी दाखवतो. इथे माझ्या मागे तुम्ही पाहताय हे जे हुतात्मा स्मारक आहे. त्या हुतात्मा स्मारकाचा तुम्हाला इतिहास सांगतो. मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी जो लढा दिला गेला त्या लढ्यामध्ये जे हुतात्मे शहीद झालेत त्या शहीदांच्या स्मरणार्थ हे हुतात्मा स्मारक बांधले गेले. म्हणजे आज आपण जो महाराष्ट्र दिन साजरा करतो आहे तो महाराष्ट्र दिन साजरा या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे साजरा करतो आहे. तर त्यांना कोटी कोटी नमन. मित्रांनो, फ्लोरा फाउंटन हे मुंबईच्या फोर्ट भागातील हुतात्मा चौकातील 1864 साली बांधले गेलेले कारंजे आहेत. या कारंजाचं बांधकाम 3 टप्प्यांमध्ये केलेलं आहे आणि सुमारे या कारंजाची उंची 25 फूट इतकी आहे. तर मित्रांनो, हा होता आपल्या सफरीतला तिसरा आणि शेवटचा व्हिडिओ. तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर कमेंट नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय.